हर्षदा वयवर्ष 12 हिच्या डोक्यात गेल्या 3 वर्षापासून जट होती, पण देवाच्या भीतीमुळे तिची जट काढण्यास तयार नव्हती. मात्र अनिशच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि समुपदेशनामुळे ती जट काढण्यास तयार झाली आहे आणि हर्षदाची त्या जटेतून मुक्तता झाली आहे. डोक्याला ओढणी गुंडाळलेली आणि प्रकृतीने बारीक असलेली हर्षदा प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्याशी बोलण्याचा नंदिनी जाधव यांनी खूप प्रयत्न केला, पण तिने तिच्या तोंडातून एक शब्दही काढला नाहीये. कारण ह्या जटेमुळे तिचे सर्व बालपण हरवले होते. त्याचा परिणाम ह्या कोवळ्या जीवावर पडला होता. आतापर्यंत 99 महिलांचे जट निर्मूलन नंदिनी जाधव यांनी केलं होतं, पण 100वी जट निर्मूलन करताना अशा छोट्या मुलीचे जट निर्मूलन करावे लागेल हे कधी त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. जट कापत असताना हर्षदाच्या डोक्यात ओवांची वारुळे तयार झाली होती. त्यातून असंख्य ओवा बाहेर पडत होत्या. ह्या छोट्याशा जीवाने 3 वर्ष हा त्रास कसा सहन केला असेल असाच नंदिनी जाधव यांना प्रश्न पडला. पण अतिशय मन घट्ट करून त्या जटेचं त्यांनी निर्मूलन केलंय.